नमस्कार मंडळी, मी तृषा. आपणा सर्वांचं माझ्या भाऊ अँड तृषा विथ जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आज 19 ऑक्टोबर मंगळवारी संध्याकाळी 7 नंतर कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात होते. तर या कोजागिरी पौर्णिमेला जे मसाले दूध बनवलं जातं, तर ते बनवायचं कसं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. कोजागिरी हो जागिरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखला जातो आणि मस्तपैकी मसाला दूध पिलं जातं. इतकीच काय या दिवसाची ओळख आपल्याला माहिती आहे. तर मंडळी, कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? तर असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. तर मंडळी, हे मसाले दूध बनवत आपण कोजागिरी का साजरी केली जाते याची पण थोडीफार माहिती घेऊया. तर मसाले दुधासाठी लागणारं साहित्य बघा. इथं मी 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि 4 वेलची, पुन्हा काजूगर, बदाम आणि 4 ओळी घेतलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये केसर आणि पिस्ता तुम्ही वापरू शकता. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की मी एका गावामध्ये म्हणजे खेडेगावामध्ये राहते, जेथे हे ड्रायफ्रूट्स किंवा केसर पिस्ता हे गोष्टी भेटू शकत नाहीत, किंवा हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते इथं भेटत नाहीत. मग माझ्याकडे जे काही उपलब्ध आहे त्यामध्येच मी हे कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवत आहे. तर बऱ्याच मंडळींच्या घरी, माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या घरीसुद्धा ड्रायफ्रूट्स किंवा काही गोष्टी याच्यामधील नसतील. तर यामध्ये महत्त्वाच्या ज्या 2 गोष्टी आहेत ते म्हणजे वेलची आणि साखर आणि 3री गोष्ट अर्थातच दूध. तर आपल्या घरी उपलब्ध असलेल्या कमी साहित्यात पण मसाला दूध कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते. तर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स आणि केसर नसेल तर तुम्ही दूध चांगलं आठवून त्याच्यामध्ये साखर आणि वेलची टाकायची आहे. अशा पद्धतीनं बनवलेलं दूध पण खूप छान लागतं. आपल्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत म्हणून शांत न बसता आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये कसं बनवता येतील हे तुम्ही जाणून घ्या. हे काय मी रेसिपी पुरतंच तुम्हाला सांगत नाही किंवा हे रेसिपी पुरतंच मर्यादित नाही. तर आपण जीवन जगत असताना सुद्धा आपल्यामध्ये जे गुण आहेत किंवा आपल्यासमोर ज्या संधी येतील त्याचं सोनं बनवा. आपल्याकडे जी गोष्ट नाही आहे त्याचा दावा करत बसू नका आणि वेळ वाया नका घालवू. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की मी तर एका भांड्यामध्ये दूध गरम करत ठेवलेलं आहे. तर मी हे 3 ग्लास दूध घेतलेलं आहे आणि ते आपल्याला आठवून 2 ग्लास होईल एवढं बनवायचं आहे. दूध गरम करण्यासाठी पसरट भांडं वापरायचं आहे म्हणजे दूध पटकन गरम होतं. बारीक गॅसवर दूध गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. दूध चांगलं गरम झालं की याच्यामध्ये साखर आपण टाकूयात. साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आणि आता साखर टाकल्यानंतर हे पळीनं चांगलं ढवळत राहायचं आहे कारण की उतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळं दूध आपल्याला मसाले दूध बनण्यापर्यंत असं ढवळत राहायचं आहे. आता दूध चांगलं गरम होईपर्यंत आपण मसाला दुधासाठी लागणारा मसाला बनवू. तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा वेलची सोलून घेते. तर काही माझ्या मैत्रिणी काय करतात तर वेलची सोलतात आणि त्याच्यावरचं टर्फल टाकून देतात. तर असं करत जाऊ नका, तर टर्फलसुद्धा वापरत जा, तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तर मी सगळे ह्या वेलची सोलून घेते आणि त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून हे आपण मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊया. तर मंडळी, आश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागून हिंदू धर्मात लक्ष्मी आणि इंद्राची आराधना केली जाते. चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत सुद्धा केला जातो. तर मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय होतं तर चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो आणि चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात पडतं. मग काय होतं की चांदणं कसं असतं तर शुद्ध आणि सात्विक असतं. त्यामुळे खगोलशास्त्रीय दृष्ट्या पण या दिवसाला खूप महत्त्व आहे. या कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातनं पण ह्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांनी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. तुम्ही बघू शकता की वेलची आपली चांगली बारीक झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम टाकायचे आहेत. तर 4 ओळी आत्ताच टाकायची नाही. तर दूध चांगलं शिजलं की त्याच्यामध्ये आपल्याला 4 ओळी टाकायच्या आहे. फक्त काजू आणि बदाम आपल्याला मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यायची आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा जो काही डोस असेल तो कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालायचा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं. म्हणजे काय होतं की दुधामधील जे गुणधर्म असतात ते चंद्रप्रकाशामुळे सगळे बदलतात आणि त्याचा फायदा हा ज्यांना दमा आणि अस्थमा असतो अशा लोकांना होतो. आणि या दिवसामध्ये थंडीला सुरुवात झालेली असते त्यामुळं गरम दुधात हा सगळा सुका मेवा म्हणजे ड्रायफ्रूट्स घातले की असं दूध प्यायलानं आपल्या शरीरात उष्णता पण टिकून राहते. हे याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. तर मसाले दुधासाठी लागणारा मसाला आपला तयार झालेला आहे आणि दूध पण चांगलं गरम होत आहे.
शास्त्र मंडळी पूर्ण वर्षभरात या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो, त्यामुळे या रात्रीचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे. तर मंडळी, या कोजागिरी पौर्णिमेच्या बद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेत, पण मला माहिती असणारी एक वेगळी अशी आख्यायिका तुम्हाला सांगते. तर तुम्हाला सर्वांना रावण तर माहितीच आहे, तर या लंकाधिपती रावण काय करायचा की या अश्विन पौर्णिमेच्या रात्री जी चंद्राची किरणे पडायची, ती किरणे आरशाच्या साह्यानं आपल्या नाभीद्वारे म्हणजे बिंबीच्या द्वारे ग्रहण करत असे असं म्हटलं जातं, आणि त्याच्यामुळे त्याला काय होत होतं, तर पुन्हा पुन्हा तारुण्य प्राप्त होत होतं, अशी एक आख्यायिका पुराणात सांगितली होती. शकता की मंडळी, दूध चांगलं गरम झालेलं आहे आणि दुधाला साय धरण्यास पण सुरुवात झालेली आहे. तर आता आपलं दूध चांगलं गरम झालं तर आपण याच्यामध्ये मसाला जो आपण बनवलेला आहे तो टाकू आणि पुन्हा ढवळत राहू. तर मंडळी, असं म्हटलं जातं की लक्ष्मी देवी या रात्री आकाशातून भ्रमण करत असते, आणि कोण जागत म्हणजे को जागर्ती अर्थात कोणकोण जागरण करते हे पाहते, आणि जागरण करणाऱ्यांच्यावर प्रसन्न होते, आणि त्यामुळं त्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो, म्हणून या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे. तर मंडळी, दूध चांगलं आपलं उकळत आहे आणि हे असं ढवळत राहावं लागतं, नाही तर मग दूध उतू जातं. आणि तुम्ही बघू शकता की आता दूध घट्ट सर असं बनलेलं आहे. अशा ह्या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवून त्याच्यामध्ये केसर आणि हा सगळा मसाला घालून आपण हे दूध पिलं तर आपल्या आरोग्यासाठी खूप लाभ मिळतात असं म्हटलेलं आहे. तर दूध चांगलं शिजलेलं आहे, आता यामध्ये आपण चारोळी टाकूया. तर मंडळी, दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं, आणि हे तत्व चंद्राच्या किरणामधून अधिक मात्रेत शक्ती खेचण्याचं काम करतं, त्यामुळं या दिवशी मसाला दूध पिलं जातं. तर यामुळेच पूर्वीपासून ऋषी मुनींनी दूध चंद्रप्रकाशात आठवून पिण्यासाठी सांगितलेलं आहे, म्हणजे एकूणच ही प्रक्रिया सगळी विज्ञानावर आधारित आहे. तर मंडळी, या 5 मिनिटाच्या रेसिपीसाठी एवढा वेळ लावण्याचं कारण म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टी सणाला वगैरे वेगवेगळ्या गोष्टी पदार्थ बनवत असतो, पण त्यापाठीमागचं आपल्याला कारण माहिती नसतं. तर माझ्या आजच्या या रेसिपीद्वारे मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला मसाले दूध का पिलं जातं ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, बरं का? तर आपलं हे मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती घट्ट आणि जाडसर असं दूध बनलेलं आहे, आणि याचा मस्तपैकी असा वास पण सुटलेला आहे. तर आज तुम्ही नक्की मसाले दूध बनवा, आणि टेस्ट त्याची कशी झाली होती हे मला सांगायला विसरू नका. तर मंडळी, माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना अगदी शॉर्ट रेसिपी बघायला आवडतात, म्हणजे वेळेची बचत करतात ती. तर मंडळी, मी आज मसाला दूध बनवत थोडीफार तुमच्या ज्ञानात पण भर टाकली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर याआधी तुम्ही याच दिवशी मसाले दूध का पितात याचा कधी विचार केला होता, किंवा का पितात हे तुम्हाला माहिती होतं का? तर मला कमेंटद्वारे हे सांगायला विसरू नका.